डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 30 महाविद्यालये मतदान जागृतीचं काम करणार असल्याची माहिती विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर सुहास मोराळे यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यापीठाशी संलग्नित 30 महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर सुहास मोराळे यांनी दिली. या मोहिमेत शहर तालुका गाव स्तरावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदान करावं यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी विद्यापीठानं 9 समित्या स्थापन केल्या. त्याचे अध्यक्ष कुलसचिव डॉक्टर प्रदीप जपदे आहेत. समितीत बीसीयूडीचे डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर सुहास मोराळे, एनएसएसचे डॉक्टर भीमराव भोसले, डॉक्टर संजय मून, डॉक्टर कैलास पात्रीकर, डॉक्टर सुधीर गव्हाणे, डॉक्टर श्रीराम निकम आदींचा समावेश आहे. यावेळी घोषवाक्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं. त्यात वृत्तपत्र जनसंवाद विभागाचे विद्यार्थी भाऊसाहेब शिंदे प्रथम, साईनाथ असोरे द्वितीय, गोविंद देशपांडे तृतीय अशी पारितोषिकं प्राप्त केली. मतदार जागृती अभियानासंदर्भात यापूर्वीही विद्यापीठानं माननीय निवडणूक आयुक्त कार्यालयानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर काम केलेलं आहे. विद्यापीठानं आजपर्यंत आपल्या केंद्रीय युवक महोत्सवामध्ये तसेच राज्य पातळीवरचा इंद्रधनुष्य युवक महोत्सवामध्ये मतदार जनजागृतीचं काम केलं. त्याचबरोबर या इव्हेंटच्या माहिती पुस्तिकेमध्येही मतदार जागृतीचा संदेश त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. त्या रॅली आहेत मतदार जागृती संदर्भातल्या, त्या आपण काढलेल्या आहेत. संलग्नित महाविद्यालयामध्येही हे सर्व कार्यक्रम झालेले आहेत. यापुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व महाविद्यालयांना आम्ही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यक्रम घेण्याबाबत कळवलेलं आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातूनही आपण हे सर्व कार्यक्रम घेतलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी एक खुली स्पर्धा स्लोगनची घेतली गेली होती. जवळपास 50 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेऊन 1, 2 आणि 3 क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा एक अत्यंत चांगला उपक्रम जर्नलिझम डिपार्टमेंटनं आमच्या घेतलेला आहे.